डिजाइन वो दे दूंगी आपको। चलेगा, आपको जो अच्छा लगा वो दे दूं। चलो, हेलो, हाय फ्रेंड्स, वेलकम टू मिनल ज्वेलरी। चला पटापट जॉईन व्हा, आणि जॉईन झाल्यावर हॅलो करायचं आहे। येस, अरे वा, क्या बात, परफेक्ट मॅचिंग हो गया, मस्त सेट। बता ना, मी इस्त्री करी या पे रखती म्हणजे तुम्हाला। चला, हॅलो रेवती ताई, ज्या कोणी जॉईन झाल्या असतील हॅलो करायचं आहे। येस रेवती ताईंची पहिली कमेंट दिसली मला। ओ माय गॉड, मेरा मोबाईल गिर गया। और बताओ क्या बात है, उसे नहीं देंगे आज, क्या हुआ उसको? अब बात दिख रहा था, हाँ कई तरह हवा है, चने निकुन जाते थे। हाँ आता रहते, हाँ फक्त रेवती ताईंचीच कमेंट दिसली मला, बाकी कोणीच कमेंट दिसत नाहीये। हो, सगळ्यांच्या कमेंट दिसू द्या मला। हा ना, बघा ना, बोला। थँक्यू, थँक्यू सो मच रेवती ताई। मला सिंगल नुसतं डाऊन पाहिजे। मस्तपैकी इयरिंग आणि आता ज्वेलरी पाऊच आणि साडी कव्हर सगळे दाखवणार आहे, त्याच्यामुळे पटापट जॉईन व्हा। ऑलरेडी मला लेट झालेला आहे, जॉईन झाल्यावर सगळ्या मैत्रिणींनी हॅलो करायचं आहे। पटापट जॉईन करा, पटापट सगळ्या मैत्रिणींनी जॉईन करून हॅलो करा। थँक्यू रेवती ताई, दिसतंय ना? ओके, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना? येस। हॅलो शीतल ताई, हाय पूजा ताई, सगळ्या मैत्रिणींनी जॉईन व्हा पटापट, म्हणजे कसं आपण लवकर लाईव्ह स्टार्ट करूया, कारण मला खूप लेट झाला आज, 15 मिनिटं मी लेट झाली, काही हरकत नाही। चलो, पण आपण लेट जायंगे बट थेट जायंगे, चालू करूया लाईव्ह। पहिल्यांदा तर मी डायमंडचं दाखवते, गायत्री ताई श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मी फॉर्मिंगचे घातले, मी सांगते जसं जसं मैत्रिणी जॉईन होते तसं। थँक्यू पूजा डियर, क्या बात आहे, तुझ्यासाठी स्पेशली मेसेज टाकला मी। अगं तू कधींचा होता, मी म्हणली भैयांच्या दुकानात साडी कवर आहेत ग, पण मला लाईव्ह घ्यायला वेळच मिळत नव्हता। मी भैयांना म्हटलं आज मी दुसरं काही घेणार नाही, आज मला ना साडी कवर वगैरेच दाखवायचे। हो रू, तुझी आली आली, जस्ट आली डियर, तुझा फोन आला ना, मी तेव्हा निघतच होती घरातून। ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? पटापट जॉईन व्हा पटकन, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर सांगा मला। मस्त पैकी इयरिंग दाखवते, त्याच्यानंतर मग भाभी मला काढून देतील ज्वेलरीचे पाऊच वगैरे। ओके, साडी कवर, ज्वेलरीचे पाऊच, मग आपण सगळं दाखवूया। थँक्यू दीपाली डियर। अगं इस्त्री करावी लागते म्हणून नवीन ड्रेस घातले जात नाही, इस्त्री करायलाच वेळ मिळत नाही, काय करू, पण आज केलं इस्त्री, म्हटलं यार त्याशिवाय पर्याय नाही। वा वा, किती सुंदर सुंदर सुंदर, एकदम नाजूक इयरिंगचे डायमंडचे। चला व्हिवर्स वाढू द्या, लाईक शॉट चालू, फक्त 18 मैत्रिणी आणि 2 जणींनी लाईक केलेला आहे, पटापट लाईक झाले पाहिजे। होत आहे गळ्यातलं सांगणारे सांगणारे, फक्त 2 जणींनी लाईक केलं। येत प्रीती डिअर, राधे राधे, राधे राधे डिअर, लाईक करा पटापट लाईक करा। अगदा गळ्यातलं एमएचा बीपी सांगणार सांगणार, गळ्यातल्या एमएचा बीपी सांगणार आहे, फक्त 2 जणींनी लाईक केलंय। मला बिलकुल नाही लाईक दिसत आहे, माझ्याच मैत्रिणी आहेत ना, का दुसऱ्या कोणत्या नवीन मैत्रिणी नाही, नवीन कोणीच नाहीयेत, तरी 2 लाईक आहे का बरं? असं लाईक करायचं आहे, फास्ट मध्ये लाईक करायचं आहे, शॉपला लाईव्ह आहे, मी भैयांच्या दुकानात भैयांच्या शॉपला लाईव्ह आहे। हॅलो मंगलताई, हो ना, आपल्याच मैत्रिणी आणि कोणी लाईकचं बटन दाबायला पण एवढे करतात, तिथं चिंगूपणा करतात लाईक करायला पण। चला मग, लाईक करण्यासाठी काय लागतं बरं? व्हिडिओ पुढे जातो आपला, एक उंगली दबाना बाकी, भाभी तेच म्हणत होती, ओनली एक उंगली दबाना आहे और लाईक हो जाता है फिर, है कि नहीं? मैं लाईक ही लाईक भेजा, देखो भाभी ने, बघा पटापट लाईक करा, सगळ्यांनी लाईक करा, मग मी स्टार्ट करणार आहे। भाभी मला याची क्वारी दोघांची सांगाय, बघा इथे दिले मार्कर नाही लागत, सुंदर सुंदर या भैया कुठे, हा आणि सगळे इयरिंग पण सांगा भाभी। हॅलो रिया ताई, लाईक झाले पाहिजे, लाईक झाले पाहिजे,
हाय ज्योती डिअर, पार्सल आलं का सांगशील आज? पार्सल आलं का सांगशील? चला घालो म्हणजे रे ताले घालो रे या ताई ताई पार्सल मिळालं? ओके सगळं क्लिअर आहे? हॅलो शैलेजा ताई, ओके आहे का डिअर सगळं? गळ्यातलं दाखवणार डिअर, गळ्यातलं दाखवणार भाभी, ते एकेला ना डायमंडचा वय विदाऊट इयरिंग्स असलेला दाखवा, त्याला सर वगैरे लावली असं डायमंडचा पेंडंट, त्याला विदाऊट इयरिंग्स असलेलं ताई आम्ही फक्त तुम्हाला बघतोय दुसरा हा मस्त असते, थँक्यू हो का, थँक्यू ग, थँक्यू सो मच नाही वो रेडीमेड आहे ना, ऐसे पुरा दिखा दो विदाऊट इयरिंग्स वाला, क्योंकि विदाऊट इयरिंग्स हा प्राइस कम रहता है ना विदाऊट इयरिंग्स का, गिफ्ट मिळाले ना, थँक्यू ग, थँक्यू सो मच, आवडलं का? आवडलं ओके मी घातले अगो, ओ मी घातलंय, चला स्टार्ट करायचा. हॅलो पूजाताई, रोहिणीताई तुझं पार्सल तयार केलं, निघून जाईल बरं का, मी म्हणून मला वेळ झाला, रोहिणीताई पार्सल तयार केलंय तुझं, आज आज निघून जाईल ताई तुझं पार्सल, चला गडबडीत सगळे पार्सल तयार झाले म्हणून मला यायला लेट झाला, दोघी तिघींचे पार्सल आज गडबडीतच झाले. चलो वैष्णवीला गिफ्ट आवडला, थँक्यू ग, थँक्यू सो मच, चला अगं गडबडीत जे जे मिळालं ते पाठवलं, रोहिणी ताईला तर राहून गेलं, रोहिणी ताई नेक्स्ट टाइम तुझं गिफ्ट, संक्रांत गिफ्ट सगळ्यांचे पाठवणार होते, रोहिणी ताईचं राहून गेलं, रोहिणी ताई मी तुला नेक्स्ट टाइम पाठवते, तुझं गिफ्ट राहून गेलंय, चालू करते, हो हो चलो. सगळेजण विचारताय ना हे आताच माल आलाय ना म्हणून भैया जरा प्राइस चेक करताय, चलो डायमंडचे इयरिंग्स पासून भैया मला जे डायमंडचे इयरिंग्स ना मोठा मेक आहे 11-11 चालू ना, चालू करते, हो ताई चालू करूया भैया, यांना सगळ्यांना पॉलिश होते फॉर्मिंगचे गॅरंटी, आणि हे इयरिंग्सचे पण सांगा पॉलिश होणार नाही, इयरिंगचे प्राईस पण सांगू द्या ताई, मला नाही मिळालं म्हणजे रे ताई काय नाही मिळालं, वाव, आणि इकडचे सगळे का एवढे सगळे हे पण आणि स्मॉल वाले बर ठीक आहे, बाकी सगळे तेच ना, चला येस सुषमा डियर, ओके ही नाही येणार आहे, चला मी घातलेले आहे ना ते फॉर्मिंग गोल्डचे आहेत, मी जे घातलेले आहेत ना ते सगळे फॉर्मिंग गोल्डचे आहेत, ओके हाय शाल्वी डियर, मी पण तुझं पार्सल पाठवणार होती पण तुझी पेमेंट राहिली डियर, ओके ओ भाभी भाभी भैया यांची प्राइस सांगून जा ना, आणि याला जर मोठी सर लावली तर चालेल का? हॅलो अश्विनी ताई, वाव विवर छान, चलो मी जे घातलेला सुंदर मंगळसूत्र फॉर्मिंग गोल्ड 6 महिने गॅरंटीचा पीस आहे आणि नंतर सुद्धा तुम्ही त्याला रिपॉलिश करू शकतात, ओके ओके नंतर त्याला पण तुम्ही त्याला रिपॉलिश करू शकतात, असं काही नाही की 6 महिने वापरल्यानंतर लगेच द्यायचं असं काही नाही, नंतर तुम्ही केव्हा पण त्याला रिपॉलिश करू शकतात, ओके हो आहे ना, पण आता हे दाखवू मग, एक फॉर्मिंगचा एक लायू घेऊ, पण आता मला घालायला नव्हतं म्हणून एक फॉर्मिंगचा लायू घेणार, फक्त एक सॅम्पल घातलेलं आहे, हे जस्ट सॅम्पल हो ना, हो हे दाखवून देते मग, चालतं भाभी चढा ना वरती जरा, हा साडी कवर वगैरे काढा लवकर पटा, हो जाऊ दे त्याला जाऊ द्या, काही कानात घ्याला भाभी, मला कानात द्या ना काहीतरी घालायला, मला कानात डायमंडचे घालू का, काय घालू मोठे नाहीत ना, एकदा डायमंडचे घालते थांबा एक मिनिट, हो रे होते ताई, ताई आज मोठी साईज, अगं कळती डायमंड कळती जमले तर शो कर, मोठे थोडे साईज मल्टी डायमंडचे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल फॉर्मिंगचे का, चालेल जाणार, चला 5 मिनिटं थांबा, 5च हो कानात घालते पडलं ते खाली, ओके मी सांगते फक्त 5च मिनिटं द्या मैत्रिणीनो, फक्त 5 मिनिटं द्या, 4:30 वाजले, हो ताई मला आज लेट झालं ना, एवढं मोठं हॉल आहे पण पडणार नाही ना ते,
नाही असं डायरेक्टच करणार तिकडे. नाही ना भाभी जातो. नाही जाणार तिथे. नाही तिकडचं झालं. हो ताई हो ताई बाहेर जायचंय ना. हो ताई लवकर लवकर दाखवते विवर सागे दाखवते डिया लगेच दाखवते. झालं आता झालं स्टार्ट करायचं. भाभींनी सगळं काढलं स्टार्टच करते. झालं सगळं झालं. ओके ओके मी रेडी आहे. चलो चला मी घातलेलं फॉर्मिंग पासून सुरुवात करते. मी घातलेलं सुंदरचं फॉर्मिंग एमएस गॅरंटीचा पीस आहे. प्राइस असणार आहे 1200. याची प्राइस असणार आहे 1200. जेव्हा तुम्हाला पॉलिश करायची असेल पॉलिश तुम्ही याला करू शकतात. ओके आणि जे खालचं वेअर केलेलं आहे मी. ओके हे जे खालचं वेअर केलेलं आहे याची प्राइस असणार आहे 1650. याची प्राइस असणार आहे 1650. सगळे सहा सहा महिने गॅरंटीचे पीस आहेत. तुम्ही यांना पॉलिश करू शकता आताही म्हणजे दोन तीन महिन्यात पण करू शकता. त्या वर्षानंतर दीड वर्षानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही याला पॉलिश करू शकता. फॉर्मिंग गोल्ड आहे. मी पूर्ण सेटच घातलेला आहे. याची प्राइस आहे 1200 आणि याची प्राइस असणार आहे 1650. प्राइस लक्षात ठेवा. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सुमित जाधव. ताई ज्या कोणी असतील ताई कमेंट दिसत नाही का. नाही ताई सीता ताई आताच कमेंट दिसलीये. हॅलो अनिता ताई. ज्या कोणी मैत्रिणीला हॅलो करायचं राहिलं असेल सॉरी. ओके सगळ्या मैत्रिणी आता हॅलो करते. आता मी जे स्टोनचे डायमंड दाखवणार आहेत सगळे अगदी फ्लॅट रेट आहे. सगळे अगदी फ्लॅट रेट आहे. प्राइस असणार आहे फक्त 120. जे काही गाण्यातले दाखवणार आहे सगळे फ्लॅट रेट आहेत 120. आणि त्याच्यानंतर साडी कव्हर आणि पाऊच कडे आपण वळणार आहोत. हॅलो रुपाली जाधव ताई. ओके थँक्यू सो मच. आता जे काही इयरिंग दाखवणार आहे सगळे 120 चे आहेत. जे काही आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा. नीलम आज माझी कमेंट दिसत का. नाही डिअर दिसली नाही. भाभी पण बघते. ताई नथ पण दाखवणार. सगळे दाखवणार. डायमंडचे दाखवणार आहे. तुझं बघून घे. तुझं बघून घे ऋतुजा. मग मी दाखवायला सुरुवात करते. भरपूर काही आहे. तुम्ही जर सगळं थांबणार असं तर भाभी म्हणे रात्री 10 वाजेपर्यंत सगळं दाखवणार. हे बघ सुंदर असा डायमंडचा पीस आहे. ओके सुंदर असा डायमंडचा पीस. प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त. याला जर सर मोठी हवी असेल तर मिळून जाईल. याला जर मोठी सर हवी असेल तर मिळून जाईल. प्राइस असणार आहे फक्त 600. प्राइस असणार आहे फक्त 600. ओके मी घातलेलं सुंदरचं डायमंडचं मंगळसूत्र 600. आता सगळं काही दाखवते फक्त लाईव्ह मध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे. ज्यांनी मिस केलं त्यांनी बरंच काही मिस केलं कारण ज्वेलरी पाऊच आणि साडी कव्हर खूप काही आहे. ओके थँक्यू थँक्यू सो मच राकेशजी. थँक्यू सो मच. ओके प्राइस असणार आहे फक्त 600. डायमंडचा आहे विदाऊट इयरिंगचा पीस आहे. रोहिणीताईनी घेतला त्याच्यातली मल्टी कलरची होती. रोहिणीताईनी काल घेतलेली. हो डिअर येस विवर्स कमी झाले. भाभी सगळे सेम रेट आहे. हा भाभी सगळे सेम रेट आहे. ओके थँक्यू 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 सो मच. विवर्स वाढू द्या मैत्रिणीनं. फक्त बघा ना 43 मैत्रिणी आणि 9 जणींनी लाईक्स केलेलं आहे. हे बघा हे पण आहे. प्राइस असणार आहे 650 650. खूप सुंदर मंगळसूत्र. थँक्यू भाभी. थँक्यू थँक्यू भाभीनी पण मला कमेंट केली. बघा ताई न्यू मध्ये काही आहे का. भरपूर आहे ताई. सगळे दाखवणार आहे फक्त लास्ट पर्यंत राहायचं आहे. ओके प्राइस असणार आहे 650. मी घातलेले फॉर्मिंग गोल्ड. प्राइस असणार आहे 1200. प्राइस असणार आहे 1850. भाभी इयरिंगची फक्त प्राइस सांगा. बघ ना किती जणींनी फक्त 10 जणींनी लाईक केले. काय करावं म्हणजे कोणाची इच्छाच होत नाही लाईक करण्याची. हे बघा सुंदर पेंडंट आहे. सेम प्राइस. हॅलो दीपाडी यार कशी आहेस. सेम प्राइस. प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त 650. प्राइस असणार आहे 650. खूप मोठा आहे. नाही ताई मोठं नाही. ओके आणि मी घातलेले फॉर्मिंगचे इयरिंग. प्राइस असणार आहे 550. मी घातलेले फॉर्मिंगचे इयरिंग. प्राइस असणार आहे 550. आणि सगळ्यांना पॉलिश होते. जे घातलेले इयरिंग्स मंगळसूत्र सगळ्यांना पॉलिश होते. ताई खूप मोठा आहे. बालिका आहे. ताई मी आता नंतर दाखवेल.
ऋतुजाताई मी नंतर दाखवेन. इयरिंग्स बघून घ्या मैत्रिणीनो, व्हिवर्स कमी नका हो, व्हिवर्स वाढले पाहिजे. तेच ना, एकदम कमी झाले. आता पिन पोस्टला लाईक करा गं, कोणी लाईकच करत नाही, काय करणार आहे. सुंदर इयरिंग्स आजचे फ्लॅट रेट प्राइस असणार आहे फक्त 120 आहे. पटापट बुकिंग करायची आहे. ओके, आज सुंदर असा पिंक कलर आहे. प्राइस असणार आहे फक्त, अनिताबाई आमचं होलसेलचं शॉप आहे, होलसेलचं शॉप आहे ताई. फक्त कमेंट करत राहा, व्हिवर्स वाढू द्या, लाईक शॉट चालू ठेवा. प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त 120. सुंदर इयरिंग्स आहे डायमंडच्या 120 120 120. जे काही इयरिंग्स आहे ते सगळ्या 120. इकडे बघून घ्या, प्राइस असणार आहे 120. सगळे डायमंडचे इयरिंग, वाटलं तर बॅक कॅमेराने दाखवते म्हणजे ते तुम्हाला दिसतील. केव्हा काय कर, ताई बघते मला फोटो पाठवायला वेळ मिळाला तर ऋतुजा दाखवेल, बे राहता नाही सांगू शकत. ताई झुमक्यामध्ये डिझाईन दाखवणार ताई, आता मला साडी कवर दाखवायचे. येस, नंबर पिन पोचला रवनीताई, कोणीच लाईक करत नाही, काय करणार, बायकांना सांगून उपयोगच नाहीये, पाहू देत नाहीये. चालेल चालेल, ओके. हे बघा, हे सुंदर इयरिंग्स, सुंदर इयरिंग्स. प्राइस असणार आहे आजचा फ्लॅट रेट, आजचा फ्लॅट रेट इयरिंगचा 120. जे काय हवं असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा, व्हॉट्सअप करायचा आहे. ओके, हे 150 150 200 वाली इयरिंग सोल्ड होतात, पण आपला शॉपचा रेट आहे 120 फक्त. आपला शॉपचा रेट आहे 120. हे बघा, याच्यामध्ये व्हाईट कलर आणि सुंदर असा पिंक कलर. हो हो, प्राइस असणार आहे फक्त 120. तू कमेंट कर. हो, तेच सांगते ताई, मला कमेंट दिसते. रोहिणी ताई नीलमला म्हणा कमेंट कर, कमेंट दिसते मला. 120 120. हे बघा सुंदर इयरिंग्स 120. फक्त तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला नंतर गोल्ड राऊंड करून पाठवायचं की ताई माझे बुकिंग आहेत. हे बघा याच्यामध्ये कलर बघा किती सुंदर आहेत, मस्तपैकी बटरफ्लाय, बटरफ्लाय मध्ये कलर बघा. व्हिवर्स वाढू द्या, लाईक शॉट चालू राहू द्या. साडी कवर दाखवणार आहेत, जर पेशन्स असेल तर थांबा, नसेल तर आज यू विश. ओके, नंतर मग म्हणू नका ताई आम्ही मिस केलेला आहे. सुंदर आहे बघा, फक्त 120. त्याच्यामध्ये कलर बघा, ग्रीन कलर, ब्ल्यू कलर, रेड कलर आणि गोल्डन कलर. हो, गोल्डन कलर. थँक्यू आशू, बरं झालं आलीस तू, मी तुला आणि पूजाला म्हणूनच मेसेज टाकला होता. हे बघ किती सुंदर आहे 120 गोल्डन कलरचं बुक कर भाभी, हे घ्या गोल्डन कलरचं, सुषमाचं बुक करा. हो डिअर, करते करते. प्राइस असणार आहे फक्त 120 सुषमाला. चला, सुषमाने खातं उघडलेलं आहे, पटापट सगळ्यांनी फटाफट बुकिंग करायची आहे. कलर बघून घ्या, फक्त 120 120. हे बघा प्राइस असणार आहे 120 120. प्राइस असणार आहे 120 120. यस, व्हिवर्स वाढू द्या, व्हिवर्स वाढले पाहिजे. इथं मस्तपैकी ब्लॅक स्टोन दिलेला आहे. प्राइस असणार आहे 120 120. चला सगळ्यांनी पटापट लाईक शॉट द्यायचे. बघा गोल मध्ये किती सुंदर आहेत बघा, 120. आज सगळ्यात शॉप रेट लावलेला आहे 120. आलो उषताई 120 120 120. सगळे 120 रेकॉर्डेड बघून पण तुम्ही बुकिंग करू शकता जर अवेलेबिलिटी असेल तर. थँक्यू सीताताई, याच्यामध्ये पण शेअरिंग करा. सगळ्या मैत्रिणींनी थोडं थोडं शेअरिंग करायचं आहे, सगळ्या मैत्रिणींनी थोडं थोडं शेअरिंग करायचं आहे. बघी काढा साडी कवर पाऊच काढा, तोपर्यंत आता सगळे दाखवा टाकवा. हॅलो संगीताताई, कशी आहात. 120 कोणते पण इयरिंग घ्या, आज फक्त 120. बाली पॅटर्न, बाली पॅटर्न 120 बाली पॅटर्न 120 बाली पॅटर्न 120. हो संगीताताई, बाली पॅटर्न 120.
हे बघा सिल्वर मध्ये कोणाला बालीपाटन हवा असेल 120 ताई मला ग्रीन वाले बुक करा ना. गायत्री ताई कोणते ग्रीन वाले? हा हे ग्रीन वाले बुक करायचे ना. हो करते करते कराय ग्रीन वाले. गायत्री जाधव हो दाखवणार ऋतुजा ताई वेट करा. बालीपाटन डायमंडच्या सिल्वर मध्ये 120 पूर्ण डायमंडने भरलेला आहेत. हॅलो मनीषा डिअर प्राइस असणार आहे 120. चला आता साडी कवर दाखवायला सुरुवात करणार आहे. प्राइस असणार आहे 120. कोणते पण घ्या डायमंडचे 120. सगळे महागाचे इयरिंग आज सगळे 120 फ्लॅट रेट लावलेला आहे 120. नेटचा इश्यू होतोय का डिअर? बर 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 बर. हे पण सुंदर आहे रेड कलर 120. 120. चलो आपण एक काम करूया साडी कवर जाऊया आणि मग पुन्हा इयरिंग्स कडे वळूया. चला साडी कवर घेऊया 120. वाव किती सुंदर आहे बघा बालीपाटन 120. 120 क्लिअर आहे का? मला फक्त सांगायचं आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? हे दे मला हॉट वाले. हे दे मला हॉट वाले. कोणते हॉट वाले ग डिअर? बहुतेक हे असेल. कोणते बाबी हॉट वाले? मला ग्रीन वाले बुक करत आहात. हो केले गेले तुमचे ग्रीन वाले बुक केले. हॉट वाले कोणते? हॉट वाले कोणते होते बाबा? हे का हे घे बाबी हे घे. सुषमा माझी कमेंट दिसते का? दिसते का डिअर? तुझी कमेंट दिसली मला आशू. सुषमाला बालीपॅटर्न बुक. बालीपॅटर्न बुक करा. कोणते बालीपॅटर्न पण डिअर? सिल्वर का? सिल्वर बालीपॅटर्न 120. हा बालीपॅटर्न सिल्वर ना ताई? हो सिल्वर बाबी ते मी सिल्वर. सिल्वर कोणा कोणाला? आशूला पण बुक करायची. आशू आशू कमेंट दिसते मला डिअर करत राहा. हे पण दे मला हॉट वाले बाबी. हे हॉट वाले द्या आशूला द्या सुषमाला द्या आणि रेवती ताईंना पण द्या. हा हा ठीक आपण फक्त घेऊन सुषमा आशू आणि रेवती ताई एकदा दाखवून दे द्या फक्त. हे बघ डिअर सुषमा आशू आणि रेवती ताई बघून घ्या. हॉट वाले बालीवाले. हो डिअर हॉट वाले बालीचेच आहे. हे बघ बालीवालेच आहे डिअर. ते नाही मग कोणते? नाही रेवती ताई म्हणता ते नाही. मग कोणते हॉट वाले होते? कोणाचेच नाही. मग कोणते होते हॉट वाले? तर तेवढेच होते बाबी. हे नाही ताई. मग कोणते हॉट वाले? आम्ही एवढेच दाखवले का बाबी? आपण एवढेच दाखवले बाबी. आपण ठेवलेच नाही अजून काही. मला रेड वाले बुक करा. नलिनी ताई म्हणतात मला रेड वाले बुक करा. नलिनी ताई हे का? आशू मला हॉट वाले बाली वाले बुक करू. कोणते डिअर ते सांग? ताई मला गोल्डन बोलत आहात. त्या गोल्डन बोलत आहात. अच्छा हे आशूची कमेंट होती का? पहिली कमेंट आशूची होती. बरोबर बोलल्या भाभी. त्या गोल्डन बाली बोलतात का? बर 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 बर. गोल्डन गोल्डन हॉट वाले का? ओके आशूचं बुकिंग आहे. पहिली कमेंट आशूची होती. नलिनी ताईंचेही बुक करा. नलिनी आशूचं बुकिंग झालेलं आहे. सुषमा सुषमा रेवती ताई आशूचं बुकिंग झालेलं आहे. हे करा आशूचं करा. अरे हॉटवाले गोलवाले म्हणते भाभी ती. मला हॉटवाले गोलवाले कोणते दिसलेच नाही. अच्छा हे का डिअर? घे ओके ओके ओके. दिसले 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 आशूचं दिसले. भाभीने बरोबर शोधलं. आशूचं दिसले. ग्रीन वाले बुक करा. कुठले ग्रीन वाले? ग्रीन वाले केले ना भाभी याच्यातले आपण ग्रीन वाले बुक. हे नाही. अरे यार ही पण नाही. कुठले वाले भाभी? सिल्वर राईट ना तसे गोल्डन बालीला पण हॉलते म्हणे. आम्ही एवढेच दाखवले. आम्ही दुसरे काहीच दाखवले नाहीयेत. एक काम करते मी पुन्हा कॅमेरा घेते. चलो भाभी करा मागे मागे. बरं सिल्वर सारखेच गोल्डन आहे का बघ? याच्यासारखे गोल्डन आहे का भाभी जे आपण आता सिल्वर दाखवत होतो?
हा हे बघे कोणाला हवंय गोल्डन हार्ट ताई त्यांना एसएस सेंड करायला तेच सांगते मी आता. अच्छा घे घे आता गोल्डन हार्ट वाली बाली मला ठेवा. एक काम करते मी, एक काम करते मी पुन्हा एकदा दाखवून देते, मी पुन्हा एकदा दाखवते. बिलकुल टेन्शन घेऊ नका, मी नंबर देते. भाभी मला मार्कर द्या हातात फक्त धरायला, काय पण द्या. आता मी फक्त नंबर देते, मला नंबर सांगायचा आहे, मी फक्त नंबर देणार आहे. चलो हॉट कडे आलेले आहे, हॉट नाही आहे घे. हे बालीपाटण वेगळे आहेत, हॉट नाहीये बिलकुल, हे हॉट आहे. ठीक आहे आता मी नंबरच देते. अगं तू बरोबर उचलले भाभी, घेच भाभी घे ते आशूचे, हे आशूचे बुक आहे भाभी. भाभी आशूचे ल्या, आशूचे ल्या. जे भाभीने शोधले ते बर. भाभीने काय काय शोधले बाबा? हा भाभीने दोघं पण शोधले, भाभीने दोघं पण शोधलेले आहेत. ठीक आहे बाबा मी गोंधळली आहे, नंबरच दाखवणार मी, नंबरच दाखवणार. भाभीने जे उचलले ते आता भाभीने बरेच काही उचललं, जाऊ द्यात. आता मी पुन्हा नंबर दाखवते, मला सांगायचं आहे. ओके हे कोणाचे असेल बुकिंग मला सांगायचं आहे, हे कोणाचे बुकिंग आहे, प्राइस असणार आहे. भाभी सेम प्राइस देऊ 120. ओके आता मी नंबर देते, मग आता काय बुकिंग करायचं ते करा बाबांनो. बरोबर बोली, हेच मला द्या डबल वाले हर्ट वाले. ठीक आहे आता मी दाखवणार आहे ते बघून घ्या. मी एक एकच दाखवेल, नाही तर मी नंबरच देते. थांब मी आता नंबरच देते, एक काम करते मी नंबर देते, मग तुम्ही स्क्रीनशॉट काढा, म्हणजे मला पण टेन्शनच नाही राहणार बिलकुल पण. ओके यस हा ना भाभी लावाऊया. मला गोल्डन वाले आता मी दाखवणार. आप रेड स्टोन की बाकी क्या क्या नाही समज में आ रहा है, कोण है? मला गोल्डन वाले आप रेड स्टोन की बाकी दिखाई येताई. काय कळतच नाही बाबा यांच्या. चलो हॅलो तेलमा दीदी, ताई एक एक शो कर, म्हणजे एक ते दहा मोजे, त्यामध्ये बुकिंग असेल तर डन कर. तेच करते डिअर, तेच करते, तेच करते मी आता, तेच करूया बाबा. आहे ना नंबरच करा, नंबरच करूया, नंबरच करूया. कन्फ्युज होऊन जातो, नंबरच करूया. हा आपल्या पण डोक्याच्या बाहेरच जातं ते सगळं. बुक करायलाही सोपं पडेल, बरोबर बोलल्या ते. एक दोन तीन चार पाच छे सात आठ, आठ लावले. मग आता खालची लाईन लावा भाभी. हो चला आता मी स्टार्ट पासून करते, पुन्हा मग बुकिंग असेल तर करायचं. याला दिलाय मी फर्स्ट नंबर, फर्स्ट नंबर. याला दिलाय मी सेकंड नंबर, मला नंबर लगेच सांगायचं, बुकिंग लगेच सांगायची. सेकंड नंबर हा सिल्वर बालीपाटण, थर्ड नंबर सिल्वर बालीपाटण, थर्ड नंबर. हो मी नंबर दिलेले आहेत, एक नंबर, हो हा नंबर आहे, टू नंबर, दोन नंबर, याला दिलेला आहे तीन नंबर सिल्वर मध्ये, थर्ड नंबर याला दिलेला आहे मी थर्ड नंबर. हा बालीपाटण, हे सगळे बालीपाटण फक्त डिझाईन वेगवेगळी आहेत. हा असणार आहे फोर्थ नंबर, फोर्थ नंबर, नंबर जो दिलाय तो मला फक्त सांगायचा आहे. फोर्थ नंबर हा दिलेला आहे मी फिफ्थ नंबर, सेम नंबर दिलेला आहे मी सिक्स, सहा हा दिलेला आहे मी सात नंबर. पटपट बुकिंग करा आता लवकर. आणि हा दिलेला आहे मी हॉट वाला आठ, आठ नंबर. आता मला नंबर सांगायचे आहेत. ओके एक नंबर, दोन नंबर, तीन, चार,
पाच सहा सात आणि आठ आठ नंबर दिले मला कमेंट. अरे यार नेटवर्क गेलो तो भाभी एकदम कस काय व्ह्यूअर्स कमी होऊन गेले. आता आले का बघा बरं. अरे यार नाही कमी झाले. सुषमाला चार नंबरचं बुक करा. एक दोन तीन चार भाभी सुषमाला मला दुसरं काहीतरी सुषमाचं चार नंबरचं बुक झालंय. ताई अग कनेक्शन गेलं होतं. कनेक्शन गेलं होतं भाभी मला आता ते बोलत कनेक्शन गेलं होतं. भाभी पन्नास वरून अठ्ठावीस व्ह्यूअर्स होऊन गेले. कनेक्शन गेलं आपल्याला कळलंच नाही भाभी. हा ना यार दीपाला आठ नंबर. एक दोन तीन चार पाच छे सात आठ. भाभी दीपाचे आठ नंबर घ्या. सुषमा सुषमा ही दीपा घ्या. झालं आठ गेलं. ओके आता उरला एक नंबर दोन नंबर तीन आणि चार नंबर. कोणाला चार नंबरचे बुक झाले. कोणाला करायचंय. एक दोन तीन चार नंबरचं बुक झालं ना भाभी. चला आठ नंबरचं बुक झालं दीपा तुझं. दीपा दीपा ओके. आता सांगा काय आम्हालाही कळलं नाही की कनेक्शन कस काय चालले गेले म्हणून. आता पुन्हा इकडे येऊन राहिली मी. आपण आठ पर्यंत थांबलो होतो. एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ पर्यंत झालं होतं आपलं. ठीक आहे. हो हो आता आलेलो आहे आपण नऊ नंबर. आता आपण आलेलो आहे नऊ नंबर. हा असणार आहे नाईन नंबर. नऊ नंबर नाही व्हिवर्स कमी झाले. मला अठ्ठावीसच व्हिवर्स दिसतायत सुषमा. आम्हाला कळलंच नाही भाभीला मला कनेक्शन कधी गेलं. हा असणार आहे नऊ नंबर. हा असणार आहे दहा नंबर. दहा नंबर आशूच काय बुकिंग होतं काय कळलंच नाही. दहा नंबर हा असणार आहे अकरा नंबर. ताई मला सात नंबरचं द्या. गायत्री जाधव ताई सात नंबर. एक दोन तीन चार गेला पाच सहा आणि सात. हो गायत्री ताई सात नंबर. हे घ्या बाबी हे बघा गायत्री ताई सात नंबर. हे घ्या गायत्री जाधवच्या याच्यातच टाका. ताई मला दुसऱ्या लाईन मधलं तिसरं बुक करा. एक दोन तीन हे घ्या बाबी. सुषमा बाबी सुषमाच्या याच्यात टाका. गायत्री ताईचं झालं सुषमाचं पण झालं. आता या पुन्हा पटापट या. झालं हा इकडे आली होती मी. नऊ नंबर दहा नंबर अकरा नंबर बुकिंग झालेला आहे. आता पुन्हा वरची लाईन घेऊ वेगळी. वरच्या लाईनला पुन्हा एक दोनच देऊ. एक नंबर दोन नंबर तीन नंबर गेलेला आहे. ओके चार नंबर चार पाच नंबर पाच सहा नंबर. आशू गेली का ग. आशू माझी बुक केलं तर हर्टवाली गोळी बाली. माझी बुक केलं का हर्टवाली गोळी बाली. भाभी हिची गोळीबाली कोणती होती हर्टवाली. ए आशू आशू डियर मला दाखव मी केव्हांची तुला आवाज देते. कोणतं होतं डियर. दुसऱ्या लाईन मधलं तिसरं बुक करा. झालं ना केलं गेलं सुषमाचं. भाभी आशूच्या कमेंट कडे या. माझी बुक केलं का हर्टवाली गोलबाली. कोणती होती तिची हर्टवाली गोलबाली. भाभी काहीच कळायला मार्ग नाही. त्यांना सांगा दे स्क्रीनशॉट करून पाठवा मला. एसएस कार्ड ते का डिअर. एसएस कार्ड. हाय मनीषा डिअर ही बघ ही हर्टवालीच आहे पण डायमंडची सिल्वर आहे. ही बघ ही गोल्डन आहे. ही गोल्डन आहे डायमंडची. ही बघ आशू ही गोल्डन आहे. मला पाच नंबरचं बुक करायचं आहे. एक दोन तीन चार पाच. हे घ्या आरती. आरतीचं बुक करा. पाच आरती पाटील झालं. मला वाटतं हेच असणारे आशूचं. भाभी हे असणारे आशूचं बहुतेक असं मला वाटतंय. विचारा चलो माहित नाही ना. आता गेली का आशू. आहे आशू पण तिचे कमेंट ना लेट होते ग कळून नाही राहिलं. गेला तो आठ नंबर जो दिला होता तो गेला 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 डिअर. तो आठ नंबर दिलेला गेला आहे. भाभी नाही ना तो हटवाला अजून. गायत्री जाधव त्यांनी बुक केला तसा असला होय. हा नाही अजून हटवाला होता गायत्री जाधवनी केलेला. वरच्या लाईन मधला पाचवा. एक दोन तीन चार पाच.
ओके बघ आरती वरच्या लाईन मधला पाचवा गायत्री, त्यांचे हे दोन बुक झाले बघा. हा एक ही ना एक ही ते हटवाले कोणतं कोणाला दिलं आपण अजून एक हटवाल कुठला हटवाला होता हे कोणाला दिलं दीपताईला तिकडे असेल ना ते बघ. हा चला पाठ घे आरती पाटील नाही हे पण करा आरती पाटील हो चल. बाबा कसलं कन्फ्युजन बाबी ऐक बघा बरं अजून दुसरे बाली पॅटर्न मध्ये मी परत नंबर लावती आहे असे म्हणते का गोल्डन मध्ये मला विवर्स सांगायची आहे किती छान बाबी हा अजून दाखवते रेड वाला स्टोन की इयरिंग्स मुझे दो दीदी दीदी रेड वाले स्टोन की इयरिंग्स आपको देना स्क्रीन शॉट ले लेना. बटरफ्लाय वाले ग्रीन बुक केलं गायत्री ताई बटरफ्लाय वाले ग्रीन बुक केलेले आहेत. एम एस दाखवाल का दाखवणारे माय डिअर दाखवणारे बाबी अभि दिखाया तो वो भी दिखाईगा. आता बाली पॅटर्न पुन्हा लावलेले आहेत पुन्हा बघा बाली पॅटर्न पुन्हा लावलेले आहेत सगळे बाली पॅटर्न लावलेले आहेत. तुला इस पाठवते का हो चालेल ओके भैया तिकडून म्हणताय 34वी वाढते. दुसरे दाखवते रोहिणी ताई दाखवते हे बघे जोडीदार जोडीदार शोध गो बटरफ्लाय वाले ग्रीन वाले बुक केले गायत्री ताई ताई छोटा पफ आहे का बाबी छोटा पफ म्हणजे काय असतं ते डोक्याला लावायचं छोटा पफ का काही कॅमेरा हलवू नको नाही हलवत डिअर नाही हलवत कॅमेरा नाही हलवत अश्विनी ताई कोणते पण इयरिंग घ्या फक्त 120 लावले आज शॉपचा रेट नेहमी आपला कमी असतो लक्षात ठेवा. छोटी सिल्वर वाली बुक कर ही बुक करू का डिअर आशूच करून द्या बाई छोटी सिल्वर वाली आशू ही का डिअर घी बघ आशू ही का हे याच्यावर देवी लिहिलेलं आहे ही का डिअर एसेस लिहाय मैने दीदी हा दीदी मुझे व्हॉट्सअप कर देना वरची वाली अच्छा वरची वाली ही असेल नंबर करा चला नंबर करूया भाभी हे उचलून घ्या भाभी सगळे उचलून घ्या आता मी नंबर देते बर का पटापट नंबर देते मी आता मी नंबर देते आहे भाभी देवी लिहिलेलं हे घ्या आशूचं बुक करून द्या देवी लिहिलेलं कर बाई बिचारीचं राहून जात माझं आशूचं मग मीच बोलले ना तिला देवी लिहिलेलं का म्हणून केव्हाची बिचारी मला विचारत होती आशू हे याला काय म्हणायचं का याला काय म्हणायचं बटरफ्लाय चला आता ताई कॅमेरा हलवणार नाही आता सगळ्यांनी गुच्चू बघा हा बोलायचं नाही सगळ्यांनी कोणीच बोलायचं नाही आता फक्त नंबर देणार आहे प्राइज असणार सॉरी 120 रुपये प्राइज आहे कोणी आता विचारू नका 120 आहे जे असेल ते ऑर्डर करायची बुकिंग करायची ओके याची प्राइज असणार आहे 120 एक नंबर याला दिला आहे मी दोन नंबर सिल्वर हर्ट वाली प्राइज तीन नंबर छोटा बटरफ्लाय मला द्या करून घ्या छोटा बटरफ्लाय स्वीडालला लगेच काढा तो तिकडून स्वीडाल आल्या आता स्वीटाटल्या तिला चालतं काही नाही तिला लक्षात यावं म्हणून पुन्हा सांगते एक नंबर दोन नंबर हे असणार आहे तीन नंबर चार नंबर हो पाच नंबर पाच हे बघा किती सुंदर आहे बघा सहा नंबर सहा सगळे बाले पॅटर्न आहे सात नंबर गुपचूप झालं हो ना तिने किती बारीक बघितलं बघ ना सात नंबर इथपर्यंत सात झालेले आहेत पुन्हा एकदा बघून घ्या एक
दोन तीन चार पांच सहा सात नंबर वरती आली मी आता इकडे हा बघा आठ वाव हा नऊ नंबर नऊ हा सिल्वर वाला पुन्हा दहा वाव हे किती सुंदर आहे बघा अकरा नंबर अकरा बारा बारा नंबर हा असणार आहे तेरा तेरा नंबर वाव चौदा नंबर सहा नंबरचं बुक कराव हा मोजत रहा भाभी फक्त जागा रिकामी करायची बस अरे जागा रिकामी करायची फक्त बारा झाला प्राइस फक्त एकशे वीस प्राइस फक्त एकशे वीस विचारू नका प्लीज प्राइस कोणी बारा नंबर वाव हे किती सुंदर आहे बघा तेरा प्राइस असणार आहे सुंदर नाही नंबर असतो काय टेन्शन नाही घ्यायचं भैया नंबर असतात भैया हा बघा किती सुंदर आहे हा थर्टीन तेरा नंबर तेराचा आशूला रे भाभी आशू चल्या ताई मला नऊ नंबरचे मला हवा आहे ताई मला नऊ नंबरचं हवंय हा आपल्या जागा हलू नको दिवस ताई तुमचे नंबर चुकले आई आय म्हणजे कंबळलं गेलं कोणतं मध्ये घातलं नाही याला एक नंबर दिला होता भैया आम्ही सात नंबर गेला हा चार पाच सहा गेला सात हा का नऊ नंबर अश्विनी पतंगचा शेप असलेला तेरा नंबर होता अच्छा पतंगचा शेप असलेला तेरा नंबर होता ठीक आहे तब तब म्हणे नाही आहे आहे असं म्हटली ती पतंगचा शेप असलेला तेरा नंबर ठीक आहे हा असणार आहे चौदा ठीक आहे चौदा पतंगचा शेप असलेला तेरा त्याच्यानंतर चौदा हा असणार आहे पंधरा त्याच्यानंतर हा असणार आहे पिंक कलर सोळा ओके अश्विनी ताईला ते नऊच्या वरचे मला हा नऊच्या वरच्या बघ बरं साईली कोणतं हा सतरा हा असणार आहे सतरा त्याच्यानंतर हे पण एक असणार आहे अठरा वाव हे पण कोणाला होत डायमंडचा पूर्ण अठरा आणि हे बघा हे एकोणावीस एकोणावीस साडी कवर दाखवायची हा मला व्हिवर्स सांगायचे आहेत माझे व्हिवर्स स्टॉप झाले भाभी आपली व्हिवर्स किती आहे व्हिवर्स आपले स्टॉप झालेले आहेत माझे व्हिवर्स स्टॉप झालेले आहेत मला व्हिवर्स नाही दिसत मला दिसतच नाहीये व्हिवर्स किती आहेत हा अहो पन्नास झालं तर डॅम नेटवर्क कधी गेला आम्हाला कळलंच नाही कमेंट पण नाही मला पण नाही कमेंट दिसत अरे कमेंट करा प्लीज भाभी कनेक्शन आहे का बघा लवकर कनेक्शन आहे का पस्तीस व्हिवर्स आहे का बर ताई तेरा नंबर आशूचे बुकिंग आहेत सुषमा तेरा नंबर सुषमा म्हणते की आशूचं बुकिंग आहे पतंगवाले पतंगवाले बुकिंग आहे आशूचे आशूचे कमेंटला विचारिला चाळीस व्हिवर्स आहेत हा ठीक आहे एक्केचाळीस आहे का बर वाव हे किती सुंदर आहे हे बघा किती सुंदर आहे मैत्रिणींनो मला बारा नंबरचे रे भाभी तिला बारा नंबर द्या आता हे बारा आहे का हा पतंगचा तेरा होता छोटे स्मॉल गोल ते पतंग नको ओके नको हेच नाही ते नको पतंग नको तिला ही स्वीडालची स्वीडालची हो केलं भाभी ते जाऊ दे नको म्हणते आशू हिचे करा स्वीडालचं द्या ताई मला पंधरा नंबर द्या ओके हा हे पंधरा नंबर का अश्विनी ताई अश्विनी जोशी पंधरा नंबर तुझे साईडला ठेवले ना ते सवय हो डिया चालेल चालेल काही हरकत नाही गेल्या अश्विनी जोशी अश्विनी जोशी हे बघा कोणाला घ्यायचे किती सुंदर याच्यात काय काय कलर आहे बघ बरं साईली वाव हे बघा किती सुंदर आहे प्राइस लावली फक्त एकशे वीस आणि हे तुम्ही दुसऱ्या लाईव्ह मध्ये दोनशे दोनशे दीडशे दीडशे ला बघता ते पण ते आपल्याकडे भैयांच्या शॉपकडे लाईव्ह जेव्हा असतो
तेव्हा खूप होलसेल रेट असतो. आता साडी कवर दाखवणार आहे मी एवढं झाल्यावर. हो अश्विनीताई बुक झाले. हे बघ हे कोणाला घ्यायचे? सुषमा आशू खरंच सुंदर आहे. इयरिंग्स बघून घ्या. बाली पॅटर्न मध्ये पण खूप सुंदर इयरिंग्स. पिस्ता कलर आणि ब्लॅक कलर. पिस्ता आणि ब्लॅक कलर. वाव जस्ट लुकिंग वाव. बघा ओके. आणि घे बघा हे किती सुंदर आहे. बघा घे पण रेड आणि ग्रीन 120. हे पण सुंदर 120. एकशे वीस नंबर गेले सगळे. नंबर गेले सगळे काढून तिथे शेवत नाही तर काय. 120 120 120 येत प्रवीणा दिदी 120 120. अग बाई नीलमचे कमेंटच निसत दिसत नाही भाभी. डिअर तुझं काय काय बुकिंग होतं नीलम? हो ग काय माहिती काय होतं. तुझी कमेंट आज काबर नाही दिसत बस. तुझी कमेंट तिची बिचारी करते ती बुकिंग पण तिची कमेंटच भाभी आपल्याला दिसत नाहीये. काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती. तिची कमेंट का बरं दिसत नाही काय कळतच नाही. नाही ग नाही तिची कमेंटच दिसत नाहीये. आम्हालाच नाही दिसत आहे. कोणालाच नाही दिसत आहे कमेंट. ताई भरपूर दाखवले. ताई भरपूर दाखवले. अश्विनी ताई हे कोणाला हवं आहे? रिंग पॅटर्न कोणाला हवं होतं? घाल मग ताई भरपूर आहे. बॉक्स आहे बघा भरपूर आहे. पण आता नाही दाखवत मी. आता मला साडी कवर दाखवायचे. आता मला साडी कवर दाखवायचे. सर साडी काढ साडी कवर. ओके चलो नीलम नंतर काय बुकिंग असेल सांगशील. डे आता एकदा कॅमेरा फिरवून घेते भाभी. मी एकदा कॅमेरा फिरवून घेते. मग सगळ्यांनी स्क्रीनशॉट पाठवा. भाभी ठेवायचे तर ठेवून द्या वरती अजून. हे बघा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटापट. हो ना दिसत नाही ना कोणाला स्क्रीनशॉट. आज मला लेफ्ट ब्लॅक दे अभावी. तिला लेफ्ट ब्लॅकचे द्या. घे द्या ब्लॅक द्या. हा दे दे दिला 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 दे. ताई नंबर सांगा आणि एसएस पाठवायला सांगा म्हणजे खूप टाइम वाचतो. ओ डिअर तेच करते. आता साडी कवर दाखवायला सुरू. नीलम नीलम भाभी नीलमचं लिहून घ्या. हे किती सुंदर आहे. अरे वा हे बघ सायलीने काढले. बघा किती सुंदर आहे. हे बघा किती सुंदर आहे. डॉगची डिझाईन आहे. डॉगची डिझाईन भाभी तिला दाखवून द्या कुठलं काढलं तिचे. नीलमला वर तुम्ही लिहिला आहे ना ताई म्हणून नीट दिसत नाहीये. नीलमचा हे बघ नीलम तुझे काढले डिअर ब्लॅक वाले. काय पाहिजे बोला. ओके दाखवले का माझी आई दाखवले. बर तुम्ही लिहिलं आहे म्हणून नीट दिसत नाही. अच्छा काय लिहिलेलं वरती काय कळे ना बापा. काय लिहिलेलं बरोबर हो डिअर मला माहिती. अश्विनीताई ठेवा. कोणते ठेवायचे अश्विनीताई? ये का अश्विनीताई? ये ठेवायचे आहे का? 120 वाले डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन आहे. 120 150 वाले फक्त 120. वाईबीने तिला ब्लॉक केलंय वाटतं. अश्विनीताई ये ठेवायचे का? लवकर बोला. नाही गडियर गायते ताई छोटे क्लचर नाही ना ताई. आता नाही दाखवणार. चलो ओके ताई ऑरेंजच्या वरचे हेच होते. हेच होते हेच 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 होते अश्विनी ताई ऑरेंजच्या वरचे हेच होते. ऋतुजाताई मंगळसूत्र भाभी काढता मंगळसूत्र ठेवाओ. हो गड यार पेमेंट डन. हे तिला पुन्हा दाखवायचं ऋतुजाला. पण अगं तुला छोटी पेंडन काय स्वाती डिअर. चलो आता मी मोकळं करतोय. अश्विनी काय बुक करायचंय बाई? अश्विनीचं काय बुक करायचंय काय माहित नाही. अश्विनी काय बुक करायचंय? माझी आई विवर सांग. सुषमा विवर सांग. स्वाती विवर सांगायचे. शेअरिंग करा लाईक्स चालू ठेवा. तेवढ्या मैत्रिणी होत्या आणि 16 लाईक्स केले.
कसल्या बायका आहेत बाई, आपल्याच मैत्रिणी असून आहेत. हो दुसरे दाखवते डिअर, चलो मी तोपर्यंत पाणी पिऊन घेते. भाभी ते हे ठेवा बरं, साईली हे ठेवा बरं, कोणाच्या तरी आहेत पण नंतर बघूया. चावायला नाही आला का तो? नाही नाही, आप माझ्या इच्छा ठेवा, कोणाच्या तरी अंगे बुक केली स्क्रीनशॉट येईल. माझ्या इच्छा ठेवा हे टाका नाही टाका ना, नाव टाका अश्विनी, अश्विनी अश्विनी नाव टाका. नाही ना का चावाला नाही आला सगळी, चावाला का बघ आला चावाला. सब जन दुआ दो उसको जल्दी से ठीक हो जाए. तो आया था अभी ठीक ही था ना, क्या हुआ था उसको? उसको बोला हमें डॉक्टर ने घूमने का नहीं ज्यादा. अच्छा, फिर उसका कितना घूमता है भाभी? चला कितनी दुकान है. मी वेअर केलेले लॉन्ग एमएच फॉर्मिंग चे 1650 आणि मी वेअर केलेले शॉर्ट एमएच 1200. चला साडी कवर दाखवायला सुरुवात करते. काही छोटा पप नाही आहे का? छोटा पप काय असतो सायली? दीपा बांधे दाखव बर. ओ दाखव तर दीपा, ताई थांबा. पहिले एक एक तर दाखव दे. हो नाही एक एकदा. टिकटॉक क्लिप आहे का? मिळून जाईल. सुदा बॅनर्जी मॅम, मैंने एसएमएस भेज दिया है. ओके ओके दीदी, ओके बॅनर्जी दीदी. चला मंगळसूत्र बघून घ्या, कोणते पण घ्या मंगळसूत्र, फक्त आणि फक्त 600 रुपये. 600 ला देणार आहे, लाईव्ह बुकिंग झाली पाहिजे. सुंदर मंगळसूत्र कोणते पण घ्या 600, कोणते पण मंगळसूत्र घ्या 600. आणि आता ऋतुजा जर तू नसेल तर मी काही डबल डबल दाखवणार नाही. कोणते पण मंगळसूत्र घ्या 600, कोणते पण मंगळसूत्र घ्या 600. चहा प्यायला याद नाही हो ना, आमचं चहावाला आजारी पडलाय म्हणे. कुठून तरी आणा चहा लवकर. कोणते पण मंगळसूत्र घ्या 600. आता पुन्हा नागी दाखवणार मी. ऋतुजाताई पुन्हा नसेल तर पुन्हा दाखवणार नागी. कोणते पण मंगळसूत्र घ्या विदाऊट इअरिंग 600. 600 हो ग सुषमा, पाठोपाठो डिअर. हॅलो श्वेताताई बोलत राहा, श्वेताताई बोलत राहा. साडी कवर चालू होता ते इसाई दीदी दाखवते काय छान आहे. हे बघा क्राऊन लावलाय मी छोटा क्राऊन. कसं लावायचा? नुसतं ठेवायचं. हे बघ असं नुसतं ठेवायचंय म्हणे. अरे वा किती सुंदर आहे, एवढे सुंदर. हे बघ काय आहे बघ, आता सायलीने मला दाखवलं नुसतं ठेवायचंय म्हणे. बघ काय म्हणतो सुषमा, हा बर्थडे वगैरे असेल तर ती बर्थडे गर्ल होऊन जाते. मग ती बर्थडे गर्ल होऊन जाते. मी पण आता बर्थडे गर्ल नेक्स्ट मंथला होणार आहे, तोपर्यंत फक्त मी आता साधी गर्ल आहे. हे बर्थडे गर्ल होणार आहे. वाव, लहान बाळाच्या मनगट आहेत का? येस येस. नाही बर्थडे किंवा हळदीला पण घालतात ब्राईड. ओके, हे ब्राईड पण घालते म्हणे. हे चला आता साडी कवर भाभी, चला साडी कवर. झालं झालं साडी कवर. मीच आता झाले. वा 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 वा, ऋतुजा ताई मंगळसूत्र दाखवले गेले. आता प्लीज हिला सांगा कोणीतरी की रिवाइंडच्या ऑप्शनने बघ बाई, पुन्हा पुन्हा मी नाही दाखवणार. तीनदा मी आवाज दिला ऋतुजा ऋतुजा म्हणून. चला अच्छा प्राइस पण सांगत राहा. थँक्यू मनीषा ताई, मी लावला आहे ताई. पटपट दाखवते आशू, पटपट दाखवते भाभी. ज्वेलरीचे पण बॉक्सेस काढायचे का? आता ही सिंगल साडी कवर आहे, सिंगल साडी कवर आणि सेट पण आहे का आशू? आशुमती साईड सेट पण आहे डिअर. हे असणार आहे सिंगल, म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 साड्या सहज बसतील. म्हणायला फक्त सिंगल आहे पण कमीत कमी 3 साड्या, जर सिल्कच्या साड्या असतील ना तर 2 ते 3 बसतील. हा त्यांना बोलवणार ना भैयाला, भैयाला म्हणा अगदी होलसेल रेट सांगा, फटाफट विकून टाकू सगळेच्या सगळे. ताई मी घातलेला एमएची प्राईस थोडस असेल हे आपलं किंवा बघ. मी घातलेला एमएस येस ऋतुजा ताई, सगळं दाखवलं गेलं, रिवाइंड ऑप्शन चेक करा. त्या म्हणतात ते त्या क्राऊनला काय म्हणतात, टियारा म्हणतात त्या क्राऊनला. येस 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 येस.
चाले चाले ऋतुजा ताईचं, कारण मला पुढे वेळ होतोय, मला भरपूर काही दाखवायचंय. आता मी घातलेलं मंगळसूत्र फॉर्मिंग आहे, त्याला पॉलिश होणार आहे. केव्हा पण पॉलिश करा तुम्ही. प्राईस 1650, प्राईस 1200. अटकायचे झुमके आहेत का डिअर, ते नंतर दाखवेल. चला 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 पटापट पटापट घ्या भाभी साडी करून. विवर सांगायचे, विवर सांगायचे. तियारा म्हणतात त्या क्राऊनला, तियारा तियारा तुला माहिती होता. ओके पवन दीदी, पवन दादा म्हटलं, हॅलो दाई ज्या जॉईन झालो. ओके सिंगल कव्हर, सिंगल कव्हर प्राइस फक्त आणि फक्त एक मिनिट भैया, दोन केवड्याला द्यायचे. येस पवन दादा, दाखवा ना. ओके अगं ताई, मी कधीपासून कमेंट करते, जाऊ दे बाई. माझा तर भलता लफडा आहे बाबा कमेंटचा, फार लफडा आहे. चला जाऊ द्या, पिन पोस्टला लाईक करा. ओके सिंगल जर घेतलं तर 40 रुपीज, सिंगल घेतलं तर फक्त 40 रुपीज, सिंगल घेतलं तर 40 रुपीज. सगळे सेम आहे साईली, काढ ना पटापट. हे डबल आहे. ओके काढा ना पटापट. ओके हे केवढ्याचं, मी इथेच थांबा बाई. आता ज्वेलरी पाऊच पण दाखवायची मला अजून. ओके ओके हे लावलेलं आहे मी 40 रुपीज सिंगलवालं. सिंगलवाला जाऊ दे, सिंगलवाला 40 रुपीज, सिंगलवाला 40 रुपीज. हो ना काहीतरी वेगळं, तेच म्हटलं. फॉर्मिंगचं एक लाईव्ह घेऊ ना, दाखवा बाबी. आणि डबलवाला कोणाला घ्यायचं असेल तर 60 रुपीज, डबलवाला घ्यायचं असेल तर 60 रुपीज. डबलवाले कव्हर आहेत बघा, सिंगलवाला 40 रुपीज, डबलवाला 60 रुपीज. भरपूर आहे, अजून ज्वेलरीचे बॉक्स पण दाखवायचे बघा. हे डबलवाला आहे, डबलवाला 60 रुपीज. याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 ते 5 साड्या सहज बसतात. ओके डबलवाला 60 रुपीज. ताई माझा मेसेज दिसत नाही का? अरे बापरे आज काय होतंय, मेसेज कोणाचे दिसे ना? नाही आणा का ताई, मेसेज नाही दिसत आहे. सिंगलवाला 40 रुपीज. नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे, नाही दिसत ताई. स्क्रीनशॉट घेऊन आणा का ताई, पाठवायचं. भाभी दाखवा, पुढचे पण दाखवते आहे. ओ भैया याचे प्राइस काय, मी सांगितलंच नाही. राऊंडची प्राइस हे लावून ठेवलं की छान वाटते जायली. ओ भाभी याची प्राइस काय, मी लावलेली आहे. अच्छा मी जे लावलेलं आहे ना त्याची प्राइस 40 रुपीज आहे. आज काय होतंय काही माहित नाही, काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. आज व्हिवरचा बोलता प्रॉब्लेम आहे, आज मला कळतच नाही. कमेंट ही म्हणते मला दिसत नाही का, मला कोणाच्याच कमेंट दिसेना झालेले आहेत आणि मला व्हिवर्सच दिसत नाही. ते 40 व्हिवर्स आहेत का बरं. याची प्राइस आहे 40 रुपीज. कोणाला घ्यायचं आहे, ज्यांना पण घ्यायचं असेल त्यांनी बुकिंग करा. प्राइस 40 रुपीज. चला पटापट भैया दाखवा ना, ते तिकडे कवर दाखवा ना. हे घे सांगत राहायच. ओके चालेल आशू चालेल. हे सॉफ्टवालं बघून घ्या, सॉफ्टवालं. ओके हा ओके चालेल चालेल. हे सॉफ्टवालं चांगल्या क्वालिटीचं. ओके सॉफ्टवाला हेवी क्वालिटीचं. प्राइस असणार आहे फक्त 110. दीदी मला दोन टायरा भैया, भैया कियारा, कियारा क्राउन बुक करा भैया. हो तुम्ही जाऊ द्या ना, हे दोन बुक करा. पवन दादाचे, पवन दादाचे बुक करा घे. याची प्राइस असणार आहे 110. मग काय हो, मग काय काय पण घालायचं मस्त दिसत. सॉफ्टवाला 110, एक 40 वाला दाखवलं, एक 60 वाला दाखवलं, एक 110. द्या तिकडे भैया, द्या तिकडून. हो ना तेच ना, घातला म्हणून पडाबड बुकिंग होतात. जाऊ द्या, कारण बायकांना काहीतरी, आपल्या बायकांना वेळ वेगळं पण आवडते काहीतरी. हा ते ज्वेलरी घेतलंय म्हणे ताई, आम्हाला ज्वेलरी ठेवायला पाऊच नाही. ज्वेलरीचे पाऊच पण दाखवायचे.
हा ज्वेलरी या गुलाबी मध्ये भैया या गुलाबी मध्ये किती साड्या बसतील? नाही ना गावी दोन साड्या तरी बसतील. जर घेवी असेल तर एक बसेल आणि लाईट वेट असेल तर दोन बसतील. त्याच्यामध्ये डबल वाला आहे बघ सांगा. त्याच्यामध्ये डबल वाला पण आहे. त्याच्यामध्ये डबल वाला पण आहे तो पाऊच पाऊच आणि पाऊच. हो पाऊच दाखवते पाऊच कडेच वळणार. हो अशू पाऊचेच दाखवणार आहे. गेरगे बघे डबल वालं काही सांगा. डबल वाल्याची ओके. डबल वाल्याची प्राइस आहे 150. सिंगल वाल्याची प्राइस आहे 120. ओके जे काही असेल ते पटकशील पाऊच. हो साडी कवरच आहे. साडी कवरच आहे डिअर. फक्त त्याच्यामध्ये वेलवेट आहे साधी आहे. ओके सॉफ्ट वाला हे साधं वाला पण आहे. ज्यांना कोणाला सिंपल वाला घ्यायचं असेल सिंपल वालं बाबी पाऊसल्यानं वरून हे काय येस. हे बघा एकदम सुंदर 110 110 आपण दाखवून देऊया. ज्यांना जे आवडेल ते घेतील आणि स्केच. कारण आज आहे ना बिलकुल कमेंटचा फार प्रॉब्लेम येतोय. ती म्हणते दिसतं का ती म्हणते दिसतं का. मला कोणाचंच कमेंट दिसेना झालंय. काय प्रॉब्लेम होतोय त्या लपडाचे बाबा नुसता नाही तर काही कळे ना. मी आपलं लावून बसली मस्त बाईकी हो ना विवर पण माझ्या 28 वरच विवर थांबून गेले केव्हाचे. बाबी तुमच्या चंद्र पुरचा येऊ बाबी चत विवर्स किती दिसत आहे? हा 40 आहे. 41 चलो सांगा आता. अरे वा 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 या बाई सगळ्यांना उत्सुकता लागली होती. ओके 31 मध्ये पडलं ग बाई. भैयाच्या मध्ये 3 आहेत. 1 पीस एवढा निघतो पण चार किती त्याच्यात बरोबर चालली. एक कमेंट दिसत एक नाही. एक कमेंट दिसते तर एक नाही. हो ना ग काय करू मी असं. ओके वाव. हे जर पुन्हा घ्यायचं असेल पॅकेट तर मला सांगायचं. खूप सुंदर आहेत. पूर्ण पॅकेटच घ्यावं लागतील. एकामध्ये किती आहे भैया? 3 ना. एकामध्ये 4 आहेत. ऐकून घ्या पुन्हा सांगून देते. हे ज्वेलरीचे पाऊच आहेत. त्याच्यामध्ये एकामध्ये 4 पीस आहेत. हो हो त्याच्यात सिंगल घेऊ शकतो किंवा 2 घेऊ शकतो 3 घेऊ शकतो. तुम्हाला जर 1, 2, 3 काय घ्यायचं असेल घेऊ शकतात बरं का. मी आता रेट सांगायला सुरुवात करते. किती बोलू 4 ना. 4 का 4 एवढं नाही नाही. ओके हे बघा तेवढ्या दिखू विकायचं मात्र. ओके प्राइस असणार आहे फक्त 100 रुपये. हो चालेल. याची प्राइस असणार आहे फक्त 100 रुपये. पटापट बुकिंग करायची आहे. आता मी दाखवायला सुरुवात करते. प्राइस असणार आहे 100 रुपीज. प्राइस असणार आहे ताई तुमच्या गळ्यातलं छोटं. माझ्या गळ्यातलं 1200 रुपये फॉर्मिंग आणि लॉंग 1650. शेप दुसरा होय. शेप भरपूर आहे. शेप भरपूर आहे. नाही दोनच शेप आहे डिअर. शेप दोनच आहे स्क्वेअर. बापा हे धराव हर्ट वाला आणि हे बघे डिअर स्क्वेअर वालं. 100 मध्ये 4 आहेत. आहेत आहेत. ए नाही 100 मध्ये 4 कसे माझी आई. 100 चा 1 डोका हँग झालं काय माझं माझं. नाही तो ती विचारते मला. मी कशाला म्हणू. नीलम मला म्हणते शाणी नाही नाही गाई. मी कशाला हँग मला पहिल्याने मला सांगितलं की सिंगल पीचचा रेट सांगा. मी सिंगल पीचचा रेट सांगते जेव्हा तुम्ही घेणार ना भैयाचं पण सेम ना. तिला वाटलं 100 मध्ये 4 आहे का शाणे. मला तिथं थांबावं लागेल मग काम करायला. तिथं जागी मीच राहील आता. अगं बाई भैया बोलले की सिंगल पीचचा रेट सांगा. मग मी सिंगल पीच सांगते माझी आई. मग तेच तर भैयाचे पण सर त्यांचे 100. ओके 100 लाग. हो हो मग भैयांचा दिवाळं काढणार आहे मी. मग काय ते म्हणतील बाबा न विकलेलंच बरं. म्हणता करा.
ओके सिंगल घेतला तर 100 पक्क मी सांगितलं की याच्यामध्ये 4 मिळणार तुम्हाला. ओके 400 ला 4 असतील, सिंगल घेतलं तर 100. ओके आता रेट फिक्स झालाय. मी 50 पीस बुक केले तर 100 मध्ये 4 असेल का? नाही रे बाबा, तू 100 काय 1000 पण बुक केले तरी असणार नाही शहाण्या. हो ना, हस 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 पवन दादा, तू पण हसा, तूच बाकी राहिला होता शहाणा. एक बुक कर भाभी, नीलमचं एक बुक करा, त्याच्यावरतीच नाव लिहावं लागेल. हाले त्याच्यावरतीच नाव लिहितो ग, आणि याच्यातच तुझ्या ज्वेलरी पाठवतो. दादा नीलमचं बुक करा. हो 100 रुपये. आता कोणाला घ्यायचं 100 रुपये पर पीस आहे, 100 रुपये पर पीस. आणि 4 घेणार तर 400. ओके हे पण सेम ना भैया? ओके जर 4 घेतले भैया म्हटले तर 350 ला 4. एक स्क्वेअर बुक कर आशू, एक स्क्वेअर बुक करा. आणि सुषमाचं पण बुक करा, माझं बुक करा. ओके स्क्वेअर वाला आशूचं बुक करा बाबी. साई हे रेट सेमच आहे रेट सर्वांची. हा भैया बोलले मोठ्याचा रेट 120. ओके आशू स्क्वेअर वाला 120, नीलमचं 100 वाला आशू स्क्वेअर वाला 120, स्क्वेअर वाला मोठी साईज 120. आशूचं बुक करते 120. भाभी घ्या आशूचं बुक करा, आशूचं बुक करा 120 वाला. सुषमाचं पण बुक करा भाभी. आहे का एखादं अजून 120 वाला मोठं मोठं आहे? आगे आगे सुषमा तुझं पण बुक करते. आता हे स्मॉल घ्या, 100 रुपये फक्त. ते पिशवीतच टाका भाभी. स्मॉल घ्या 100 रुपये. सुषमा तुझं आणि आशूचं बुक केलं स्क्वेअर वालं. मोठा घेतला तर 120, स्मॉल घेतले तर 100, स्मॉल घेतले तर 100 झाले बु. ओके सुषमा कलर गोल्डन कलर चालेल का कोणाला? दोघींपैकी कोणीतरी ऍडजस्ट करा, दोघींपैकी कोणीतरी ऍडजस्ट करा. गोल्डन कलर कोणाला पाहिजे? काही कंबो नाही का? कंबो आहे डिअर, कंबो आहे. हो ग नीलम डिअर पेमेंट डर. स्मॉल भाभी तिला स्मॉल भैया याच्यातलं भैया स्मॉल पण द्या ना भैया. स्मॉल द्या, स्मॉल द्या सायली, स्मॉल काढा, स्मॉल अजून एक स्मॉल पण काढा तिला अजून हवं स्मॉल. हो सुषमाला हा द्या, सुषमाला मोठा द्या, सुषमाला गोल्डन चालेल बोलली द्या. आशूला एक स्मॉल द्या, एकदम स्मॉल देऊ का? एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबर. भैयानी 4 नंबर सांगितले. 1 2 1 तर दिला तुला, 2 3 4 त्याच्यापैकी कोणता पण सुषमा, सुषमा. हो ग नीलम पेमेंट डन झाली, थँक्यू सो मच डिअर. आशू नंबर सांग, एक नंबर तुला दिला, आता 2 3 4 पैकी कोणता देऊ? पूजा गेली का? हो 120. मोठा वाला भैया बोले 120, स्मॉल वाला 100 रुपीज. 4 नंबर आहे ना? 2 नंबर द्या भैया, 2 नंबर द्या. हा दिला, दिला 2 नंबर. रेवती ताईना पण 2 नंबर द्या. कोणाला पाहिजे? आशू, आशू. आणि एक रेवती ताईना पण द्या 2 नंबर. हा रेवती ताईना पण 2 नंबर दिला, आशूला पण 2 नंबर दिला, दिला गेला, दिला गेला देवती ताई ना आशू दिला गेला. वाव हे बघा किती सुंदर कलर आहे, पिंक कलर. आणि सुषमा तुला एक नंबर, 2 नंबर देऊ भाभी. सुषमाला पण 2 नंबर द्या गोल्डन मधला, तो तिचा हटवाला काढला ना, तो हा काढला ना एक नंबर, त्याच्यातला गोल्डन मध्ये तिला 2 नंबर पण द्या. सुषमाला नाही, सुषमालाच हा 2 नंबर पण द्या तिला. टाका त्याच्या, तिच्या याच्यातच टाका. हा चालेल टाकून द्या, आहे ना 2 बर ठीक झालं. तुझं पण एक नंबर, 2 नंबर. आशूचं पण एक नंबर, 2 नंबर. रेवती ताईंचं 2 नंबर. आणि नीलमचं पण पेमेंट झाली, तिचं एक नंबर, 2 नंबर. सुषमा 4 नंबर, 2 नंबर. आपल्याला माहिती, आपण खालून वरती गेलो तो 4 नंबर, वरून आलो तो 1 नंबर. असे आलं लक्षात, बाकी मधले नंबर सेम राहतात. अच्छा भाभी आपण उलटा आलो ना, आम्ही उलटा पकडला ना म्हणून असं लफडा झाला. चलो आता कोणाला हवाय नीलमने गोल्डन? कोणाला हवाय पिंक कलर? एक नंबर मधला छोटो, मोठा मोठा नंबर. आता याच्यामध्ये 2 नंबर. हा आपण ते करायचं, जाऊ दे जाऊ दे. आता चाल झाले बुकिंग, तर झाले आपले बुकिंग झाले, ते महत्वाचे. अच्छा हात ना राखे. गोल्डन कलर कोणाला हवाय? गोल्डन कलर आम्ही उलटा बुक केलाय भैयांना, आता नका बदलू. नाही 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 अगं भैया आम्हाला सांगत होते, आम्ही साडी पिन रिंग असेल तर दाखवा, दाखवू लागेल. ऐक ना साई, तो व्हाईट कलरचा एक नेकलेस दे ज्याच्यामध्ये अंगठी ब्रेसलेट वगैरे ना, तो कुंदन वाला तो देतो.
खोलून दाखवलं ना काही भाभी, खोलून दाखवलं होतं ना आपण, ते गोल्डन वाला दाखवलं ना, दाखव दाखव इथे दाखव. ए हे बघ, तर तुझ्यासाठी मनीषा वाघ बुकिंग केलेला आहे. बाप भैया लिहून द्या, मनीषा वाघ, मनीषा वाघ लिहून घ्या. मला मोठे मधले दिसेल ना, हो तुला मोठं मोठं दिलं सगळ्या मधलं. हो चल आता कोणतं ओपन करू, कोणतं ओपन करून दाखवू मला सांगा. तुझ्यात सगळं मोठं ओपन केलेलं आहे डिअर. अच्छा सिम्पल आहेत का कम्बो मध्ये? सिम्पल पण आहेत, सिम्पल पण आहेत, सिम्पल पण मिळणार आहे. ओके हा असणार आहे गोल्डन कलर. प्राइस असणार आहे मोठी, मोठं घेतलं तर 120, स्मॉल घेतलं तर 100 रुपीज फिक्स रेट आहे. त्याच्यामध्ये रेट मध्ये बार्गेनिंग नाही काहीच. स्मॉल वाला 120 आणि मोठं वाला, मोठं वाला 120, स्मॉल वाला 100. सिल्वर चेन मध्ये आहे का? आता ते नाही दाखवणार मनीषा, ते नाही दाखवणार. हे बघा ते चुडी बॉक्स. हो बाबी छोटंच घ्या. आता हा कलर कोणाला हवाय? पिंक कलर. मोठा घेतला तर 120, स्मॉल घेतला तर 100, स्मॉल घेतला तर 100. आणि जर चार घेतले तर 350 ला 4. हो मी वेअर केलेला MS 1 ग्रॅम फॉर्मिंग आहे, फॉर्मिंग मला मोठंच ठेव. हो नीलम तुला मोठंच दिलंय बाबी, आपण नीलमला मोठंच दिलंय ना गोल्डन कलर मध्ये, हार्ट मध्ये. अगं तू छोटा मागितला, मोठा नाही बोलली, मोठं 120 आहे. तू छोटा बोललीस ना बाबी, तिला मोठं द्या, 120 वालं द्या. सायली काढे चल, 120 वालं देते, छोटं वालं 100 आहे डिअर. तुला 120 वालं देते मी, ठीक आहे चालेल. आता दाखवते पुढच्या, बघून घ्या भाभी, द्या. नॉर्मल मध्ये बघा, साडी कवर दाखवली रुंदाताई, रुंदाताई साडी कवर दाखवले 40. हो ना रुंदाताईंना सांगितलं, साडी कवर दाखवली. हा आता ही बघून घ्या भाभी, ओपन कर. मोठं दे, मोठी साईज दे, मोठी साईज देते नीलम तुला 120 वाली. वा वा, मला तो वेगळाच फील येतोय लावला म्हणून मी आपलं लावून ठेवते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. अरे वा, हे काय भाभी? चला बँगल बॉक्स कोणाला हवाय? ऐक पडू नको. हो नीलम चल्या भाभी, बँगल बॉक्स कोणाला हवाय? बँगल बॉक्स भाभी, बँगल बॉक्सची प्राइस सांगा. हे पुसून घे, पुसून घे, पुसून घे, पुसून घे फक्त. हो दिला, दिला डिअर. बँगल बॉक्स कोणाला हवाय? बँगल बॉक्स भाभी प्राइस सांगा बँगल बॉक्सची. बँगल बॉक्स, हे राम, हे राम, हे क्या हो गया? बँगल बॉक्सची प्राइस सांगतो भाभी, तोपर्यंत छोटे छोटे घ्या ना. अजून ते आपण एका दिवशी दाखवले. हा चार वाले कोणाला पाहिजे लागेल? चार बँगल बॉक्सची प्राइस सांगते, जरा 2 मिनिटं मला वेळ द्या. काय माहिती, कोणीच नाहीये तिथं. मी वेअर केलेला लॉंग आहे 1650. आता याच्यामध्ये चार पाऊच आहेत. किती आहे? चार. मोबाईल बघत आवाज दे रे भैयांना, भैयांना आवाज करायचं. याच्यामध्ये चार आहेत, 1 2 3 4. ओके हे पाऊच बघा, सिम्पल पाऊच, हे सिम्पल पाऊच आहे. सैली पिशू होते, मोबाईल फोडा. सिम्पल पाऊच आहे, 1 2 3 4. मला व्हिवर्स सांगा प्लीज भाभी, व्हिवर्स दिसतंय तुम्हाला? मला व्हिवर्स सांगायचे आहेत. याच्यामध्ये 1 2 3 4 आहेत. श्रुतीताई पेजला फॉलो करा, 1 2 3 आणि 4 आहे ना, चारचा सेट आहे. ओके सुषमा डिअर, फक्त आता मला ज्वेलरी काय ते बांगड्यांचं ना भाभी, बांगड्यांचं आणि याची प्राइस सांगायची आहे. हो चालतं सीताबाई. आणि हे पण चार आहे याच्यामध्ये, चार याच्यामध्ये किती आहे? चार. ओके थँक्यू ताई, थँक्यू सो मच. गाडी आहे का? चार वाले
जा 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 ओके केला ना थँक्यू. साडी कवर दाखवले गेले जरा रिमाइंडच्या ऑप्शननी चेक करा काय ओके ओके ताई नेटवर्कचा इश्यू आहे तेच होतंय ओके 150 बँगलचा बॉक्स आहे 150 चार हा हॅलो बँगल बॉक्स असणार आहे 150 नेट इश्यू आहे ग तुझ्याकडे बाई ग थांब मी माझाही लावते ओके मी डाटा लावलेला आहे डाटा दिसतय का आता ओपीटीएम आता मी डाटा लावलेला आहे चार पीस वाला पाऊस कौरी मी पाऊस डाटा लावलेला आहे बँगल बॉक्स 150 बँगल बॉक्स 150 पुरा ना पुरा पॅकेट काचेच्या बांगड्या राहतील का राहतील ना डिअर राहतील सुषमा काचेच्या बांगड्या राहतील कोणत्या पण बांगड्या ठेव आणि पूर्ण चारच 1 2 3 4 यस डिअर बँगल्स बॉक्स मध्ये अजून भाभी कलर आहे का बँगल्स बॉक्स मध्ये नाही आहे आहे अजून एक कलर दाखवत आहे भाभी हे बघ हे फक्त डबल वालं ते ट्रिपल वालं होतं डिअर भाभी याची प्राइस एक डबल वालं होतं आणि ते ट्रिपल वालं होतं हा सध्या माझ्या हे डबल वालं आहे आणि हे तीन वालं आहे 150 याची प्राइस मी 150 सांगितली हे विचारून कन्फर्म करते हे भैयांना विचारून कन्फर्म करते हे डबल आहे आणि हे ट्रिपल आहे ताई मला राउंडेड व्हाईट स्टोन इयरिंग दाखवत आहे आता नाही माधुरी ताई माधुरी ताई डायमंडचं दाखवलं गेलं ओके याची प्राइस जर पाहिजे असेल पूजा तर मी भैयांना विचारून कन्फर्म करते 5 मिनिटं दे सुषमा तुला कोणता बुकिंग करायचंय सांगशील आता हे पूर्ण 4 आहे त्याच्यामध्ये किती 4 आहेत 4 ची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त 280 या 4 ची प्राइस असणार आहे फक्त 280 ओके 280 300 हा गोल्डन बुक करा भाभी तिचं पूजाचं फक्त भैयांना प्राइस विचारून घेऊ हो डिअर चालेल काही हरकत नाही हे कोणाला घ्यायचं आहे 4 आहे त्याच्यामध्ये किती आहे 4 पीस आहे 1 250 घ्या चला बुकिंग कोणाला करायचं आहे 250 केला गेला डिअर बुक 4 असणार आहे 250 ताई मोती कलरचा ओपन करून दाखवाना बँगल बॉक्स तो सोल्ड झाला डिअर एसेस घ्यायची गरज नाही मी तो पूजाचा बुक झाला सुषमा हो ग काय करू कनेक्शनचा मी माझा डाटा लावला तरी तसंच होतंय आज का बरं व्हिडिओ स्टॉप होते का मी बुक झाला गोल्डन कलरचा बुक झाला डिअर अजून एखादा बघताय भाभी थांब हे कोणाला घ्यायचं आहे फक्त 250 ला 4 250 ला 4 नाही मिळणार एवढ्या भाभींना हे कसं माहिती का हे संपवून टाकायचं आहे म्हणून एवढा स्वस्त देतोय आपण 250 ला 4 बॉक्सेस येणार आहे आता क्लिअर आहे का आता क्लिअर आहे का आता क्लिअर आहे का मला सांगायचं आहे पुढे सरकत का आता क्लिअर आहे ना ओके हा गोल्डन मध्ये 3 कलरचा आहे बघ गोल्डन मध्ये 3 वाला सुषमा गोल्डन मध्ये 3 वाला प्राइस सेम आहे बाबा आपण 150 सांगितले 100 त्यांची प्राइस काय सांगितली 150 सांगितली 150 ही वेगळी का बर
250 बुक करा. याच्यात कलर आहे भाभी? पवन दादा विचारतो याच्यात. पवन दादा गोल्डन कलर आहे. भैयाना भैयाना येतात. देख द्या भाभी, द्या भाभी, द्या. गोल्डन मध्ये तीनच आहे. हा पवन दादा, चार मध्ये नाही आहे. पवन दादा चार मध्ये दोनच आहे भाभी, तीन तीनच आहे. नाही पवन दादा, एवढं एकच चार वाले आहे. हे लाल वाले चार आहेत बघ. दोन कोणते पण बुक कर. प्राइस विचार भाभी. सुषमा एक मिनिट, भैयाना विचारून कन्फर्म करते. डिअर पवन दादा कोणते पाहिजे बघा. 250 250 एवढं स्वस्त मिळणार नाही बरं का. चार पॅकेट आहेत आणि एवढं स्वस्त तुम्हाला कोणतं पण चालेल. बरं चालेल डिअर, कोणतं पण चालेल ना. मी बघून घेते का कोणताही चालेल ना. बर चार पीस हे देताला. हे बघ हे देते तुला पवन दादा. काका पिशवी पवन दादा बुक करा. 250 मिस करू नका मैत्रिणीनो. एक शेवटचं उरलेलं आहे. एक पवन दादाला बुक केलं, अजून एक शेवटचं उरलेलं आहे. तुमच्या ज्वेलरी एकदम सुंदरपणे बसणार आहेत. चार पॅकेट आहे त्याच्यामध्ये चार, आणि ते पण एवढं स्वस्त कोणी देणार नाही तुम्हाला. कोणी एवढं स्वस्त देणार नाही. इतके सुंदर बसणार आहे ज्वेलरी याच्यामध्ये. चल सुषमा याची प्राइस मी कन्फर्म करते. तुला पाहिजे असेल तर सांग. पूजाची पण प्राइस कन्फर्म करायची. भैया नाहीये, तिकडे गेलेले भैया. हो ओके. अजून घे पण दाखवलं होतं मी पवन दादा, घे पण दाखवलं होतं. रिवाईंडच्या ऑप्शन चेक करा. हाय रेखा ताई. ओके याची प्राइस मी भैयाना विचारून चेक करते आणि तुला सांगते. ऑनलाईन करायची. हा ताई टुडे शॉप मध्ये आहे आज लाईव्ह आपला. एक शेवटचं उरलेलं आहे. ज्यांना कोणाला हवं असेल प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त 250. अजून आहे भाभी एक मिनिट. सिंगल 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 हवे आहेत का? वरची काय ते पिंक कलर ते काय तो बघा. तो नाही तो बघा, तो इकडे दिसते. हा द्या ना. हो रेखा ताई शॉप मध्ये लाईव्ह होता. बरेच डायमंडचे इयरिंग दाखवले ताई. फ्लॅट रेट लावला होता 120. मी घातलेलं आहे ते फॉर्मिंग. 100 रुपयाला नको म्हणजे चांगलं. नाही ते इकडचं म्हणते मी, ते छोटं वाले बघ. हा सिंगल आहे का? उदय आज सिंगल कोणाला हवा आहे का? सिंगल आता सिंगल सिंगल उरलेले आहेत. काय लावायचं बाबी सिंगलचा रेट? सिंगल असणार आहे, सिंगल असणार आहे 80 रुपीज. कोणाला हवाय सिंगल? 80 रुपीज सिंगल असणार आहे. 80 रुपीज सांगते सुषमाला मी रेट सांगते. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल स्मॉल वाला 100 रुपये आणि हो. अरे ते भैयांचं दुकान भैयाना. हे भैयाना आता सगळे म्हणजे साडी कवर पण बघ तू. साडी कवर पण खूप स्वस्त लावलेले आहेत. साडी कवर पण खूप स्वस्त लावलेले आहेत. त्यांना ना ते आता म्हणजे भैयाना ते काढून टाकायचं आहे ते सगळं. आता त्यांना एक ते ज्वेलरीच होतं पहिले ज्यांचं दुकान होतं ना त्यांच्याकडे होते. आता भैयाना नाही ठेवायचे. भैया म्हटलं की सगळे विकून टाकू आपण म्हणून आलेल्या रेटमध्ये 250 मध्ये. डिअर चार पीस आशू मिस करू नकोस. चार पीस आहे 250 मध्ये. चार पीस आहे 4 पीसेस. तू पण बुक कर. एक पवन दादानी ऑलरेडी बुक केला आहे डिअर. तू पण बुक कर आशू. चार पीस 250 मध्ये काही येत नाही. बाबी तर 280 सांगितलं. भाभी म्हणे 250 सांगा. ठीक आहे म्हटलं. छान मस्त ज्वेलरी, सगळी ज्वेलरी बसेल डिअर. चार पाऊच आहे. ओके भाभी आशूचं लिहून घ्या. बरं मी लिहिते. हा ठेवा. हो दिला 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 डिअर तुला. आग
पिंक हर्ट वाला सिंगल पीस घेणार तर एक सगळ्यात बिग पीस घेणार तर 120 आणि स्मॉल पीस घेणार तर 100 120 आणि 100 ओके 120 आणि 100 आणि पूर्णच्या पूर्ण घेणार तर 350 चार असणारे त्याच्यामध्ये पूर्ण घेणार तर 350 चार पीस असणार आहे 350 ताई तुमच्या गळ्यातलं कितीला ताई माझ्या गळ्यातलं फॉर्मिंग गोल्ड आहे 6 महिने गॅरंटीचा पीस प्राइस असणार आहे याची 1200 आणि याची 1650 1650 आणि 1200 आपल्याला फॉर्मिंगचा पण लाईव्ह घ्यायचा आहे आपण शुक्रवारी लाईव्ह घेऊया फॉर्मिंगचे जे मंगळसूत्र वगैरे भरपूर आलेले आहेत ना भाभी भरपूर माल आलेला आहे फॉर्मिंगचा भैयाकडे आता तर आपण फ्रायडेला लाईव्ह घेऊया फ्रायडेला कोणाकोणाला पॉसिबल असेल मला सांगा 26 जानेवारी नाही ना नाही ना हो का 26 जानेवारीच्या दिवशी घ्यायचं का मला सांगा 26 जानेवारीच्या दिवशी फॉर्मिंगचा लाईव्ह घ्यायचा का भरपूर मंगळसूत्र आहेत घ्यायचा का मला फक्त सांगा ओके विवर्स सांग आशू विवर्स किती आहे ए पूजा तुला साडी कवर आवडली नाही का डिअर वेल्वेट मध्ये पण होते फ्रायडेला नको बर शिपिंग चार्जेस किती आहे सिटी वाईज आहे ताई सिटी वाईज अगं प्रोग्राम असतात त्या दिवशी बर 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 मग एक काम करू आपण मंडेला लाईव्ह घेऊया मंडेला घेऊ मग डायरेक्ट मंडे कारण सॅटर्डे संडे भैयांकडे शॉपला रश असते हा हळदी कुंकू वगैरे बर 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 एक काम करू मंडेला लाईव्ह घेऊया कारण कसं सॅटर्डे संडे त्यांचं पण रश असते ना शॉपला ठीक आहे एक काम करू मंडेला आपण फॉर्मिंगचा लाईव्ह घेऊया मस्त पैकी ठीक आहे ना बाबी मंडेला मग भैया पुन्हा मंगळवारी मुंबईला जातात एक काम करू मंडेला लाईव्ह फिक्स करूया ठीक आहे मंडेचा आपला लाईव्ह फिक्स असेल आता हे जर कोणाला पूर्ण पॅकेट हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा रेकॉर्ड आहे लाईव्ह चेक करा आणि काय दाखवायचं मला ते पण सांगा आता वान देण्यासारखं आहे का नाही वान देण्यासारखं तर दाखवलं होतं की माझ्या आई सगळं एवढं भरपूर तू काय देणारेस वान आता अगं ऐक ना तुझ्या ओळखीत कोणी मेंढर आहे का जो प्लस साईज मध्ये ड्रेस विकतात पाहिजे तुला ओ माय गॉड नाही माहिती बाई मला माझ्या ओळखीचं कोणीच नाहीये चेक करेल तरी मी चेक करेल वान देण्यासाठी तेच विचार काय द्यायचं तुला वान मला सांग हो हो सुषमा मला कळलं डिअर काय वान द्यायचंय तुला काय वान द्यायचंय मला सांगशील काय वान द्यायचंय काय दाखवू पटकशीन सांग वान देण्यासाठी भाभी काय नवीन आलं का वान देण्यासाठी मला इतके जायचं गजरे वगैरे आले ना कोणते जायचं एकच मिनिट हेअर बो लास्ट टाइम सगळे कलर मध्ये मी घेतले आहे तसे आहेत काय हेअर बो कोणते का डिअर कोणते हेअर बो भाभी साडी कवर ठेवून दिला का मला दाखव रोहिणी ताईंना बाय दाखवतो हा दाखवते रोहिणी ताई रोहिणी ताईला दाखव वेलवेटचे साडी कवर दाखव नीलम आहे रे ओके थँक्स अच्छा नीलमला माहिती आहे का बर बर हाय गौरी डिअर गौरी हाय ओके ओके दाखवते रोहिणी ताई ओके रोहिणी ताई वेलवेट मध्ये दाखवते ज्वेलरी बॉक्स आहे का डिअर दाखवते की ज्वेलरी बॉक्स हे बघ गौरी ज्वेलरी बॉक्स दाखवले मी डिअर हे सगळे ज्वेलरी बॉक्सेस आहेत मुंबईला शिपिंग 60 रुपये काही मला श्रीसाठी बॅग बर 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 आगे क्या बाबा 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 अंदर ले सरकार हाँ
हे पूर्ण ज्वेलरी बॉक्सेसचे जे डिअर याच्यामध्ये चार आहेत. ओके अजून दाखवते घ्या पटापट बाकी. हे बघ डिअर सिंगल पीस दाखवला याच्यामध्ये चार असतात. क्यों जाना है? वो इयररिंग देखना है. जाओ 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 जल्दी से निकलो थोड़ा नीचे घूम के जाओ. तिकडे पण आहे तिकडे पण आहे बघते दाखवतो. हे बघ गौरी याच्यामध्ये गोल्डन कलर आणि पिंक कलर आहे डिअर. ओके ताई साडी कवर दाखवते. डिअर सिंगल पीस घेतला तर 120 आणि 100 चार चार आहे तर 400 ला 4 आणि डायरेक्ट चार बुक केले तर 350 ला 4 चार पीस बुक केले तर 350 ला 4 ज्वेलरी बॉक्सेसची प्राइस 350 ला 4 सिंगल पीस घेतला तर 100 रुपये. हो रोहिणी ताई तुलाच दाखवते हे बघ रोहिणी ताई ज्वेलरी बॉक्स दाखव तुला हे बघ ना डिअर रोहिणी ताई हे बघ 350 चे 4 जा 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 हळू हळू रोहित आई 350 चे 4 थांब भैया आलेले बँगल बॉक्सचा पीपी चेक करते डिअर भैया आलेले आहेत. 55 विवर्स आहे क्या बात आहे वा वा. कोणाला ज्यांना पण घ्यायचे असेल 350 चे 4 आहेत. बाबी साडी कवरची प्राइस आपण काय सांगितली 150 ना. वेलवेटचा साडी कवर 150 ओके रोहिणी ताई बघून घे. रोहिणी ताई बघून घे कलर आहे त्याच्यामध्ये मरून कलर आणि पिंक कलर. मरून कलर आणि पिंक कलर असे दोन कलर आहेत. मरून कलर आणि पिंक कलर ओके मला दे बँगल बॉक्स दाखव. काय देऊ तुला काय देऊ तुला रोहिणी ताई तुला काय देऊ ते वाले पाहिजे आंटी वाले चाहिए ना. तुला बँगल बॉक्स देऊ पिंक कलर मध्ये बरं देते का जाऊ. भैया हे दोघं सेम आहेत का हळू झाले असतो पुढे सरकू का एकच मिनिट भैया सेम आहे का काय माहिती भाई एकच मिनिट पिंक मला देऊ ठीक आहे जा जा.
वेल्वेटचे बँगल्स कसे आहेत? किती डझन असतात त्याच्यात? हे बघा रोहिणीताई, हवाय का मला अगोदर सांग, मग मी तुला बँगल बॉक्स दाखवते. मला वाटतं बँगल बॉक्स संपलेले आहेत. संपले ना, बुक झाले. बँगल पाऊच आहे का? ओके, बुक झाले, दोघं पण गेले. एक पडलाय ना, तीन चार. प्राइस सांगा ना. म्हणे उपर चढाव है, लाया तर चार पट उपरे पडिया वाला प्रॉब्लेम. मी बँगल बॉक्स दाखवते, जे बुक करायचंय का मला चारी दे. ठीक आहे, बरं. ओके, बुक केलं ताई तुझं 350. हो ताई, पिंक वाला दिला चारच. चार भाई, याच्या चारच आहे ना? चार आहे ना? हा, बुक झाले. हो पिंक वाला. आता पत्ता भैया बघून घेते, चेक करून घेते. बँगल बॉक्स आहेत भैया, ते दोन जे बँगल बॉक्स होईल त्याचे प्राइस सांगू द्या, आम्हाला माहित नाही. नाही ना, अजून दोन होते. नाही ना, भाभीला नाही माहिती. अजून नंतर अजून दाखवले आम्ही. एकच मिनिट, बँगल बॉक्स मला चेक करू दे भैया. वरती चढावं लागेल, आहे का? चेक करू दे. माझे कमेंट दिसते का? दिसते रोहिणी ताई, तुझे कमेंट दिसते. मी पिंक वाला बुक केलं तुझ्यासाठी. हे बघ, तुझा बुक केलेला आहे. मी वेअर केलेल्या मंगळसूत्राची प्राइस ताई फॉर्मिंग आहे, गॅरंटीचा पीस आहे. याला तुम्ही पॉलिश करू शकता. प्राइस असणार आहे 1350. सॉरी, याची प्राइस आहे 1650, याची प्राइस आहे 1200. मी आज सेट वेअर केलाय 1200 आणि 1650. एकच मिनिट थांबायचं आहे, एकच मिनिट थांबायचं आहे. देखाव ना दादा. यस शीतल ताई, कपडे वाला कोणता आहे? ज्वेलरी बॉक्स मध्ये अजून दुसरा शेप आहे का? ज्वेलरी बॉक्स मध्ये अजून दुसरा शेप आहे बाकी. हॉट आणि स्क्वेअर आहे. हॉट आणि स्क्वेअर असेल. हे पाऊच उरलेले आहे, कोणाला घ्यायचे आहेत का? तीनचं पॅकेट टाके. हे पाऊच उरलेले आहे, तीनचं पॅकेट टाके. कोणाला घ्यायचं आहे का? तीन आहे त्याच्यामध्ये, फक्त तीन आहे. तीनचं कोणाला घ्यायचं आहे का? 250. तीनचं 250. कोणाला घ्यायचं आहे का? हो हो, खूप गर्दी. आता जास्त गर्दी झाली, संध्याकाळ झाली ना म्हणून गर्दी झाली जास्त. व्हाईट सबसे अच्छा था. चार काला नहीं देना. पांच व्हाईट ही नहीं चाहिए. मैं थोड़ी इकड़े वाना फटाफट. सेम में नहीं है बोला ना? अभी मेल का सेम में नहीं है क्या? बांगडी बॉक्स है का? अजून बघा ना.
सेम नाही हो का आता मी मला वाटतं बंदच करावं जाऊ दे रोहिणी ताई मी तुला नंतर फोटो पाठवते कारण आता दुकानात पुन्हा गर्दी झालेली आहे चला ओके बाय बाय मी नंतर फोटो पाठवते रोहिणी ताई तुला कारण बांगडी बॉक्स नाही मिळत अजून तर मी कुठून देऊ बांगडी बॉक्स काढायला वेळ नाही मिळत ते अजून बांगडी बॉक्स काढायला वेळ नाही मिळत शीतलताई गर्दी झाली दुकानात फार चला ओके नंतर दाखवते मी बांगडी बॉक्स आता मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा रोहिणीताई व्हॉट्सअपला मेसेज करून ठेव व्हॉट्सअपला मेसेज करून ठेव ओके चलो ओके बाय बाय.